योद्धे हनुमानी उतरले आंदोलनात 76-83 योद्धे काय कोणाबद्दल शब्द बिचारे कसे चालले असतील लोक आंदोलनात. आजच्या 2-3 दिवसाला आपण महाराजांनी बोललो होतो. आता शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत सरोकार निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाही. आज हे लावणलावी करताय जाती जाणती ते निर्माण व्हावं. 4 वेळा मुख्यमंत्री असताना केंद्रात मुख्यमंत्री असताना त्यांनी रिझर्वेशनची टक्केवारी नाही वाढवली. अबो 52% च्या पुढे नाही गेले मागणी केली. आत्ता करताय म्हणतात आत्ता ते या राज्य सरकारने जावं आणि 52%च्या पुढे वाढून घ्यावं. 4 वेळा मुख्यमंत्री होते मरण मुख्यमंत्री होते का नाही केलं. ही भांडणं तुम्हाला अभिप्रेत आहे तुम्ही चालत येतात आणि पेट्रोलच्या लोकांची म्हणा काने शांततेचा एखादा मोर्चा काढला की महाराष्ट्र शांत जातीचं राजकारण नको पुतळा पडला चला आपण एकत्र यापेक्षा चांगला देखणा पुतळा तयार करूया बोलला असतात. तुमची किती वाढली असते हो शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळताय. वय वर्ष 83 पर्यंत तुम्ही स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकला नाही. आता मराठी घुसलात नाही याला कोणाला घेऊ मला माहितीये. माझ्यावर इंटेलिजन्स डिपार्टमेंट सेपरेट आहे कोणाला घेऊन कोणाला आहे. एक मला फोन आला सुरुवातीला जिरांगीचं आंदोलन चालू झालं फोन आला पहिल्यापासून शिवाजी चांगल्या सरी नाही बोल तिला काय नाही तुम्ही विरोध येत के बोलला आणि मग शिवाय चाललो. म्हटलं बर तुझा घरचा ऍड्रेस दिली येतो रात्री तुझ्या घरी देतो शिवाय घरचा शिव आणि आमच्या पीए ना गेला बोलला याचा ऍड्रेस बिझनेस कार्ड आणि पोलिसांना कंप्लेंट कोण निघा शरद पवारांचा कार्यक्रम चव्हाण हे खेळ का खेळता शिया येऊन मला काय होणार नाही. त्याचा ऍड्रेस मिळाल्यावर माझी जी प्रक्रिया असेल त्याला संरक्षण घ्यावं लागेल ना. हे खेळ आमचे वरिष्ठ करतात. छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोक कल्याणकारी बनावा हे ध्यानी मणी पवार यांच्या असायला हवं. आमच्या सरकारने सांगायला नाही थांबा वाद नको बसूया आपण चला पुढच्या पळत बसूया मी तुम्हाला चांगला ऍड्रेस देतो या ओळखीचा जुना बोला कोण नाही करणार आहे. पण पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काळी घेऊन फिरायचं याला कोण म्हणणार ना. या महाराष्ट्रात स्थान नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण उद्धव ठाकरे काँग्रेस शरद पवार काय वाटत नाही. दुसऱ्यांनी तर सोडले हो पत्रकार कोणतं आहे तो